नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत, अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचं कोणी फॅमिली मेंबर, तुमचे मित्रमैत्रिणी जर कोणी नोकरीच्या शोधात असतील, तर आजचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंतसुद्धा शेअर करा. म्हणजे ह्या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसंच तुम्ही जर समजा या दिलेल्या पदांसाठी इथे पात्र नसाल किंवा तुम्हाला जर या पदांसाठी अप्लाय करायचं नसेल, तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नवनवीनसुद्धा हे महत्त्वाचे व्हिडिओ इथे येणार आहेत. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला मिळेल. तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला इथे सविस्तरपणे सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत इथे फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळणार आहे. तर हे महाफॉरेस्ट यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या जाहिरातीसंबंधीची संपूर्ण माहिती इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी इथे पात्र असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता. तसं आपण आता सविस्तर जी जाहिरात आहे ती इथे बघूया. उपसंचालक बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या कार्यालयाअंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे असलेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण CZA यांच्या मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालय व बिबट अपंगालयात वन्य प्राण्याची देखरेख व उपचार करण्याकरता, तसंच वन्य प्राण्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव करण्याकरता कंत्राटी तत्वावर इथे पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर इथे नेमणूक करण्यात येणार आहे. सो त्यासाठी ही जाहिरात इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो ज्या अटी शर्ती शैक्षणिक अर्हता दिलेली आहे त्या पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज इथे सादर करायचे आहे. सो आता अर्हता काय आहे बघा. सो यासाठी तुमचं शासन मान्य विद्यापीठाची पशुवैद्यक शाखेतील पदवी आणि त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता आणि या संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. तसंच उमेदवार जो आहे शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणं इथे गरजेचं आहे. तसंच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असतं सुद्धा इथे गरजेचं आहे. कार्यक्षेत्र तुमचं नोकरीचं ठिकाण इथे असणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई इथे. तर यामध्ये कामाचं स्वरूप काय असणार आहे, तुम्हाला काय काम करायचं आहे ते इथे दिलेलं आहे. सो यामध्ये तुम्हाला इथे उद्यानामध्ये सद्यस्थितीत बंदिस्त असलेल्या सर्व प्राण्यांची दैनंदिन तपासणी करायची आहे. आजारी तसंच जखमी प्राण्यांवर उपचार करणे, प्राण्यांकरता येणाऱ्या मांसांच्या गुणवत्तेची तपासणी करणे, प्राण्यांच्या मलमूत्राची तपासणी करणे आणि वेळोवेळी प्राण्यांचे लसीकरण करणे. सो ह्या पूर्ण तुमचे कामाचं स्वरूप इथे दिलेलं आहे. सो ते नीट वाचून घ्या. नियुक्तीचा कालावधी तुम्हाला इथे प्रथम टप्प्यात 11 महिन्यांकरता इथे राहणार आहे. जर पुढे हे वाढलं तर बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते वाढवले जातं. सो पुन्हासुद्धा तुम्हाला पुनर्नियुक्ती इथे देण्यात येऊ शकते. पण सुरुवातीला आता जी आहे ती 11 महिन्यांकरता ही कंत्राटी तत्वावरही भरती असणार आहे. सो यासाठी इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत. सो तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल आणि तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात आधी या अटी शर्ती ज्या आहेत त्या नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो इथे करार पद्धतीने नियुक्ती असल्यामुळे कोणत्याही सेवांतर्गत इथे तुम्हाला जे इतर लाभ आहेत ते मिळणार नाही. ठराविक जे वेतन ठरलेलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. अलाउन्सेस किंवा भत्ते कोणतेही इथे मिळणार नाही आहेत. सो यासाठी आता अर्ज कसे करायचे आहेत ते आपण इथे बघूया. आता यासाठी तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे 50,000 रुपये सर्व भत्त्यांसह. टोटल तुम्हाला 50,000 रुपये प्रति महिना वेतन जे आहे यासाठी मिळणार आहे. वयोमर्यादा यासाठी इथे 40 वर्षाच्या वर नसावी तुमची वयोमर्यादा जी आहे ती. सो अर्जदाराने इथे तुमचा स्वहक्षरात लिहिलेला किंवा टंकलेखित केलेला अर्ज, संपूर्ण माहिती असलेले जसं तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, अनुभव, काम केलेल्या विभागाचे नाव, हे
पूर्ण तुमचा अर्ज जो आहे तो तुम्हाला 9/11 ते 18/11 म्हणजे 9 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी तुम्हाला कार्यालयाच्या पत्त्यावर द्यायचे आहेत किंवा ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सादर करू शकता. अर्जासोबत तुमचे शैक्षणिक व अनुभवाचे सर्व प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित करून इथे द्यायचे आहेत आणि मुलाखतीला येताना सर्व मूळ कागदपत्रांची जी प्रमाणपत्र तुम्हाला आहे ती सोबत न्यायची आहे. सो प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल व त्यानुसार ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. सो इथे अर्ज सादर कुठे करायचे आहे तुम्हाला बघा, उपसंचालक जे आहे दक्षिण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई इथे तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत इथे सादर करायचे आहेत. हा अर्जाचा नमुना दिलेला आहे तो तुम्हाला प्रिंटआउट काढून परिपूर्ण अर्ज भरून डॉक्युमेंट जे काही असतील महत्त्वाचे ते द्यायचे आहेत. सो इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे. पशुवैद्यक पदाकरता ही भरती आहे. सो इथे तुमचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता काय आहे ते, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, तुमचा ईमेल आय डी, तुम्हाला याआधी काय अनुभव आहे त्याचा तपशील इथे लिहायचा आहे, वेतन आणि मानधन आणि प्रवास खर्च तुमचं काय इथे अपेक्षा आहे त्या इथे तुम्हाला लिहायच्या आहेत. सो हा विहित नमुन्यातीलच अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. या व्यतिरिक्त दुसरा अर्ज जो आहे इथे कन्सिडर केला जाणार नाही. सो हा अर्ज, तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट, ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे, ईमेल आय डीवरती सुद्धा तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही जर नियर बाय इथे जवळ कुठे राहत असाल त्या कार्यालयाच्या तर तुम्ही कार्यालयातसुद्धा इथे स्वतः जाऊन आहे ते देऊ शकता. सो इथे तुम्हाला जो अर्ज आहे तो द्यायचा आहे. सो बाकी संपूर्ण माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. वन विभागाअंतर्गत तुम्हाला ही नोकरी करायला इथे मिळणार आहे. सो तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्कीच या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर अजूनही काही तुम्हाला प्रश्न असतील, डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.